हाय मैत्रिणीनो, आज मी बनवते बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी तर सगळेच बनवतात आणि सगळ्यांच्याच घरी बनते, पण सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, आहे ना। ही माझी पद्धत आहे, बघा, साधी सोपी आणि खूप टेस्टी असते ही भाजी। पहिलं तेल टाकलं, कढीपत्ता घेतला, मोहरी टाकली, त्याला तळतळू द्यायचं, चांगलं गरम होऊ द्या। त्यात लसूण टाकायचे 2-3 पाकळ्या। सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, आहे ना। माझी पण ही वेगळीच पद्धत आहे, वेगळी काय नाही, सोपीच आहे, कुणी पण बनवू शकतं। जे नवीन लग्न झालं ते तर अगदी यांनी बनवू शकतं सोप्या पद्धतीने। कांदा वतला, चांगला होऊ द्यायचा, बोलणार आहे का, एकदम साधी, कुणी पण बनवू शकतं। कांदा होऊ द्यायचा, त्यात टोमॅटो होत द्यायचा, नंतर मिरची पण टाकायची। टोमॅटो बघा, मी माझ्या कसा कापला आहे ना, माझ्या मुलीने कापला। थोडं मीठ पण टाकायचं, मीठ टाकलं ना कांदा टमाटा लवकर गाळ होतो। बघू शकता की आत्ताच किती सुंदर दिसते ना, कलरफुल, लाल, हिरवा, सफेद, तिरंग्यासारखं। त्याला हलवायचं, थोडी हळद पण टाकायची। छान आहे, माझ्या मुलाला ना बटाट्याची भाजी खूप आवडते। अशा मी 2-3 टाईपच्या बनवती, ही पहिली पद्धत दाखवते। ही आवडली ना, दुसरी पण नक्कीच दाखवेल। हळद टाकले त्यात, थोडं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं। जास्त उशीर पण नाही लागत हां, याला वाफेवरच होते, पाण्याची गरज लागतच नाही अजिबात। बघू शकता किती छान दिसते ना, ते दिसतच नाही, टेस्ट पण खूप छान होते याची। तुम्ही एकदा करा आणि खाऊन बघा, नंतर बोला, कमेंट्समध्ये सांगा ताई कशी आहे भाजी, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि एकदम सोपी आहे, बघा, बघू शकता किती सोपी आहे, कुणी पण करू शकता। नवीन लग्न झालेल्या मुलींनी तर त्यांच्यासाठी सगळं अवघड असतं, पण ही सोपी भाजी आहे, ही पण करू शकता ती, आणि एकदम टेस्टी। चपातीसोबत, वरण भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकता। हे बघा, झाकण ठेवलं ना, 5 मिनटं ठेवेल मी, हां, पाणी तर ओतणारच नाही। बटाट्याला लवकर शिजतो, वाफे तर शिजतो, आहे ना। बघा शिजलं, मी अगोदर पण एकदा उघडून बघितलेलं, त्याला खोलून बघितलेलं, आहे ना। थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायची, कोणकोण फोडणीमध्ये पण टाकतं, पण मी वरतून टाकते, छान दिसते ना भाजी। केव्हा केव्हा फोडणीमध्ये पण टाकते मी, स्वस्त असली ना कोथिंबीर तर मी फोडणीमध्ये पण टाकते। आता खूप महाग आहे ना, त्यामुळे वरतूनच टाकते। आमच्या इथं खूप महाग आहे बाबा कोथिंबीर, तुमच्या इथं कशी गड्डी आहे ते सांगा मला कमेंट्स बॉक्समध्ये। बघा किती सोपी भाजी आहे।